फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. राज्यसेवा पूर्व 2020 जे चालू घडामोडी प्रश्न झाले त्याचं विश्लेषण आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. ओके, त्या विश्लेषणाचा आधार आपण व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहोत की कोणता घटक किंवा काही घटक आपण कव्हर केलेले होते त्यामधल्या करंट अफेअरमधले आलेले. ठीक आहे, तर जे आलेले नाहीत ते आपण प्रामाणिकपणे सांगणार आहोत. ठीक आहे, पहिला प्रश्न जर बघितला तर हा विचारलाय कधी बघा, दोन विधानापैकी तुम्हाला अयोग्य विधान कोणतं ते ओळखा म्हटले. हे दिले डिसेंबर 2017 इथल्या मागं, एवढा मागं जाऊन एमपीएससीने विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर जर बघितलं तर तुमचं दोन्हीही बरोबर आहेत, अयोग्य नाहीये. याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. मोक्याच्या चाबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारतानं कृती करण्यात आली आणि सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची भारताची पहिली वेळ असेल. त्यामुळे इथं ना कोणतं चुकीचं नाही आहे. तुम्हाला विचारलं अयोग्य कोणतं, अयोग्य कोणतंच नाही आहे. दोन्ही विधानं तुमची काय असणार आहेत, बरोबर असणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न जो तुम्ही 2019 माझ्या करंट अफेअरची मी सिरीज बनवली होती, 20 का 22 लेक्चर्स बनवली होती, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहेच्या तसा प्रश्न आहे. तो म्हणजे इराणच्या महिला संदर्भात 2019 कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर तो निर्णय होता फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा निर्णय. आणि माझ्या ज्या 2019 करंट अफेअर्स होत्या, म्हणजे खूप दिवस झाले त्याला टाकून, जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आले असतील, त्यामध्ये मी ते कव्हर केलेलं होतं. आणि ते प्रश्न तिथला आहे की फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार, तर तो इराणमधला. तर तो एक प्रश्न होता की जो आपल्या ह्याच्यात आला. पहिला प्रश्न चाबहार बंदराचा आपण एवढा डिटेलमध्ये कव्हर केलेला नव्हता. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाबाबत मी पहिल्यापासून, जेव्हा ज्या दिवसापासून याचा रिपोर्ट आला किंवा हा आयोग नेमण्यात आला होता, 15वा वित्त आयोग, मी पहिल्यापासून तुम्हाला एकच सांगत होतो की जेव्हा 14वा वित्त आयोग नेमण्यात आला होता आणि त्याच्या शिफारशी आल्या, तर आयोगानं प्रश्न असा विचारला होता की 14वा वित्त आयोगाचे सचिव कोण. आणि मी तुम्हाला एकच सांगत आलो होतो, माझ्या स्पेशल क्लास असू द्या, अनअकॅडमीचे प्लस असू द्या किंवा यूट्यूबवर असू द्या, तर मी एकच गोष्ट सांगत आलो होतो की 15वा वित्त आयोगाचे तुम्हाला अध्यक्ष विचारणारच नाहीत, सचिव विचारणार. आणि मी याच्यावर प्रश्न कव्हर करताना अरविंद सक्सेना असं नाव घेऊन तुम्हाला कव्हर करत होतो आणि सांगत होतो अरविंद सक्सेना नाही, इथं अरविंद मेहता हे 15वा वित्त आयोगाचे सचिव आहेत. याचा अर्थ एन के सिंग हे अध्यक्ष बरोबर आहे, अरविंद मेहता आयोगाचे सदस्य म्हटले तर ते सचिव आहेत, आणि अनुप सिंग हे सदस्य म्हटले ते सचिव म्हटले ते सदस्य आहेत. म्हणजे इथं हे दोन्ही चेंज आहेत, इंटरचेंज आहेत, हे लक्षात घ्या. आणि मी पहिल्यापासून सांगत आलो होतो 15वा वित्त आयोग म्हटलं की तुम्हाला अरविंद मेहता हे आयोगाचे सचिव आहेत. यामुळे इथं तुमचा फक्त एक बरोबर आहे, फक्त एक बरोबर. की हा सुद्धा घटक आपण जो टॉपिक कव्हर केला होता आणि मी जे एक्सपेक्ट केलं होतं की आयोग इथंच कम्प्युज करेल अरविंद मेहता या नावात, आणि तसंच केलेलं आहे, अरविंद मेहता, अरविंद सक्सेना अशी नावं देऊन. तर अरविंद मेहता हे आयोगाचे सचिव आहेत, त्यामुळे फक्त एक बरोबर आहे. आता हा प्रश्न होता अमेझॉन जंगलाच्या संदर्भामध्ये, म्हणजे तिथं लागलेला वनवा, तो एक मुद्दा चर्चेत होता आणि त्याला अनुसरून आयोगानं हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, आता ह्या अमेझॉन जंगलांच्या बाबतीमध्ये किंवा ह्याच्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये तुमचं चुकीचं काय येतं, तर यातला जो 60% भाग आहे ना तो ब्राझीलमध्ये व्यापला आहे, 60% भाग ब्राझील. याचा अर्थ इथं दिलेल्या पर्यायापैकी 40% भाग जो म्हटलाय ना, त्याच्यामुळे इथं हे चुकीचं ठरतं. हे पहिले 3 बरोबर आय थिंक येतील, म्हणजे ABD हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर तो एक प्रश्न होता. त्यानंतर हा प्रश्न हा आपण कव्हर केला होता आणि मी याच्यावर खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेतलं होतं. मी सांगताना असंही सांगितलं होतं, प्रश्न कव्हर करताना असं केला होता की वनडेमध्ये 2 हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण, तो म्हणजे कुलदीप यादव. कुलदीप यादवनं वनडेमध्ये 2 हॅट्रिक घेतली आणि त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगताना मी असं म्हटलं होतं की जसप्रीत बुमराहनं टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतलेली होती टेस्ट क्रिकेटमध्ये, आणि मोहम्मद शमीनं वर्ल्ड कपमध्ये, आपला जो 2019 50 षटकांचा वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोहम्मद शमीनं हॅट्रिक घेतली होती असं मी कव्हर केलेलं होतं कुलदीप यादवच्या बाबतीमध्ये आणि बुमराह आणि शमीच्या बाबतीमध्ये. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर येते ABC. हा सुद्धा आपण जे एक्सप्लेनेशन दिलं किंवा जे कव्हर केलं त्याच्यावर अनुषंगून प्रश्न होता. अमेझॉन जंगलाचं आपण डिटेलमध्ये कव्हर केलेलं नव्हतं. ठीक आहे, हा प्रश्न बघितला, गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेली आहे त्याच्यावर विचारलेला आयोगाचा प्रश्न. आता याच्यामध्ये दिलेली एकूण 4 विधानं आहेत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते अयोग्य आहे ते ओळखा, कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं यामध्ये तर तुम्हाला 1, 2, 3, 4 आता ह्याच्यामध्ये 2014 येतं का 2018 हा प्रश्न फक्त महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे झालेली निवड, हे दुसरं बरोबर आहे, तिसरं 2014 येत नाही आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, 2018 पाहिजे, त्याच्यामुळे हे तिसरं स्टेटमेंट हे तुमचं चुकीचं आहे. तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं, म्हणजे सी तर तुम्ही बघा, सी इथं पाहायला मिळते, इथं पाहायला मिळते, इथं पाहायला मिळते आणि इथं पाहायला मिळते, म्हणजे सी सगळ्या ठिकाणी आहे. ओके, सी सगळ्या ठिकाणी आहे. आता राहतं 2022 म्हटले, परंतु किती म्हटले, चमू
पाच सदस्यांचं म्हणतं आहे, आयजिन तिथं तीन सदस्य पाहिजे काहीतरी, इथं पाचच्याऐवजी तीन असा काहीतरी आकडा येतो इथं, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं ठरतं इथं. म्हणजे फक्त सी आणि डी हे तुमचं अयोग्य आहे, हे करेक्ट आन्सर या प्रश्नाचं असू शकेल. ठीक आहे, तर हा एक प्रश्न की जो आयोगानं विचारलेला. त्यानंतर हा प्रश्न कन्फ्यूज केला, म्हणजे आपण जो राष्ट्रीय फिल्म पुरस्कार चर्चेत केले होते त्यावेळी आपण म्हटलं होतं श्रीनिवास पोकळे नाळ चित्रपट आणि दिग्दर्शक म्हणले की सुधाकर रेड्डी एकांती यांचं, हे तर कन्फ्यूज करणारं ऑप्शन म्हणजे नागराज मंजुळे. बरेच लोक इथं कन्फ्यूज होणार आहेत, पण हे करेक्ट आन्सर येते सुधाकर रेड्डी एकांती. राष्ट्रीय फिल्म पुरस्काराबाबत आपण जेव्हा कव्हर केलं होतं तर तो घटक यामध्ये कव्हर झालेला आहे. ठीक आहे, करंट अफेअरमध्ये. त्यानंतर हा प्रश्न आणि या प्रश्नालाही मी बऱ्याच वेळा डिस्कशन केलं, म्हणजे खूप वेळा माझ्याकडून डिस्कस करण्यात आलेला प्रश्न होता तो म्हणजे ह्यातलं इंग्रजीमध्ये शशी थरूर यांचं पुस्तक म्हटलं का मी काय म्हणायचो, अन एरा ऑफ डार्कनेस, अन एरा ऑफ डार्कनेस याच्यावर तुम्ही फोकस करा, हा परीक्षेला खूप महत्वाचा आहे. किंवा बॅटल ऑफ बिलॉंगिंग हे त्यांची पुस्तकं चर्चेत होती. आणि दुसरा मुद्दा असा येतो यामध्ये तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार 2019 दरवर्षी 24 भाषेमध्ये दिला जातो, परंतु 2019 मी असंही सांगितलं होतं की तो 23 भाषांमध्ये दिलाय. कोणत्या भाषेला दिला नाही तर नेपाळी भाषेला दिलेला नाही असं मी म्हटलं होतं. याचा अर्थ इथं 23 भाषांमध्ये दिला हे बरोबर विधान शशी थरूर यांचं बरोबर आहे. तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं, जर ए आणि डी बरोबर असेल, ए बरोबर आहे, ए बरोबर आहे, ए बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे हे तीन ऑप्शन एलिमेंट झाले अयोग्य विचारलं होतं. आणि बी आणि सी बघितलं तर ए आणि डी बरोबर आहेत, म्हणजे बी आणि सी तुमच्या अयोग्य आहेत, तुम्हाला पुढे जायची गरजच नव्हती, एवढा सिंपल असा प्रश्न होता. आणि हे बघितल्या बघितल्या मला तर लगेच समजलं की हा मी कव्हर केल्यापैकी हा आहे. ठीक आहे, म्हणजे याचं बी आणि सी, कारण नेपाळी भाषेला दिला नव्हता मी असंही म्हटलेलं होतं तिथं. तर हा एक मुद्दा की सिंपल असणारा प्रश्न. या प्रश्नावर तर मी टाइम पर्सन ऑफ द इयर, म्हणजे टाइम पर्सन ऑफ द इयरची सुरुवात कधी, त्याला मॅन ऑफ द इयर म्हणायचं, त्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर, गांधीजी आले 2019 कोणाला, 2020 कोणाचं, असं मग बरंच कव्हर केलं होतं. आणि सगळ्यात सिंपल प्रश्न तो म्हणजे ग्रेटा थनबर्ग. आता हे जवळजवळ सगळ्यांनी कव्हर केलेल्या प्रश्नापैकीच हा प्रश्न आहे, सिंपल आहे. ग्रेटा थनबर्ग 2019 टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार. आता हा प्रश्न येतो तो म्हणजे चर्चेत असलेला मुद्दा, ज्वलंत प्रश्न, महाराष्ट्र बेळगाव सीमा आणि याच्या संदर्भात हा असा प्रश्न विचारला होता. तर याचं करेक्ट आन्सर जर बघितलं तुम्ही, याचं करेक्ट आन्सर तर पहिला दिलेलं काय येतं तुम्हाला, बेळगाव. ओके, हां, पहिला प्रश्न आहे बेळगाव वर भाषेच्या आधारावर, भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केला आहे, तर बरोबर आहे. हे बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होते का, नाही, मुंबई पाहिजे, म्हणजे हे दुसरं तर तुमचं चुकीचं ठरू शकतं. सध्या बेळगाव कर्नाटकमधील जिल्हा आहे हा. आणि चौथं बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात आहे का सुप्रीम कोर्टामध्ये आहे, मुंबई उच्च न्यायालयात आहे का सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये तो प्रलंबित आहे, तो मुद्दा चर्चेत होता. याचा अर्थ दोन विधान तर आपली इथं डायरेक्ट चुकीचे आहेत, म्हणजे अयोग्य कोणतं आहे, बी आणि डी हे तुमचं विधान अयोग्य आहे. त्यानंतर आरे वसाहतावर प्रश्न होता, हा सुद्धा प्रश्न थोडासा चर्चेतल्या मुद्द्यावर विचारला, परंतु याला बेस बेस म्हणजे आपण करंट अफेअरमध्ये कुणीच जवळजवळ कव्हर केलेलं नाही असा टाईपचा प्रश्न. आरे वसाहत म्हटलं की 1946 येत नाही, 1949 आसपास येतं सुरुवातीला, त्यामुळे हे पहिलंच विधान यामध्ये चुकीचं आहे. मग बाकी जर विधानं बघितली तुम्ही तर इथं बरोबर येतात, म्हणजे उद्घाटन नेहरूंनी केलं, 70 फिल्म सिटी तयार करण्यात आली, दुग्ध निर्मितीसाठी दिल्या जमिनीवर करण्यात आलं, असं सगळं मुद्दे दिलेत ना ते बरोबर येतं, यामुळे इथं करेक्ट आन्सर बी सी डी जातं. आता या प्रश्नावर आपण काही कव्हर केलेलं नव्हतं डिटेलमध्ये, हे लक्ष असू द्या. किंवा हा हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मला असं वाटत होतं की हवेच्या बाबतीमध्ये एक प्रदूषणाचा कोणता ना कोणता मुद्दा विचारला जाईल, पण ह्यांनी विचारताना बेसिक घटकावर विचारला, तो म्हणजे हवेची गुणवत्ता निर्देशांक, हवेची दररोज नोंदवतो बरोबर आहे, जेवढा निर्देशांक जेवढा अधिक तेवढा हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक हा बरोबर आहे, भारतात 500 गुणांचा बिंदूचे प्रमाण वापरतात हे बरोबर आहे, आणि मॉनिटर मुख्य प्रदूषकाच्या नोंद करतं हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथे दिलेल्या सर्वच सर्व घटक हे तुमचं बरोबर आहे, यामध्ये कोणतं चुकीचं नाही, म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी सर्वच्या सर्व आहेत. ठीक आहे, मग आपण जे कव्हर केलं त्यातलं काय काय आलं होतं, आपण कव्हर केल्यापैकी पहिला प्रश्न सांगतो मी, माझ्या करंट अफेअरमध्ये कव्हर केलेल्यापैकी हा प्रश्न होता जो 2019 करंटमध्ये त्यामध्ये आहे असं तसा पडलाय, हा प्रश्नावर मी फोकस केला होता, हा दुसरा आहे. त्यानंतर तिसरा पडलेला गोलंदाजाचा हा आहे, त्यानंतर चौथा हा आहे, त्यानंतर पाचवा हा आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर सहावा हा आहे, त्यानंतर आरे वसाहतीचा नव्हता, आणि ह्याच्या संदर्भात आपण बरंचसं कव्हर केलं होतं सात. आणि आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक आणि दुसरा घटक एक होता तो म्हणजे करंट रिलेटेड फक्त बघतोय आपण, बाकी इतर घटकात आपला आलं आहे, पण करंट रिलेटेड तो जो होता म्हणजे तो ॲड करायचा राहून गेला यामध्ये, तर तो म्हणजे आपण इयर चेंजेस केलेलं, म्हणजे जो आपण
माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भातला होता, तो करंट रिलेटेड आहे म्हटलं तर ह्याच्यावर प्रश्न येईल. असे एकूण 8 प्रश्न जवळजवळ आपण करंट रिलेटेड जे जे घटक कव्हर केले की डीपमध्ये, त्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली उत्तर निघू शकत होते, तर एवढं आपण त्यातलं आलेलं होतं, तर हे लक्षात घ्या. हां, बाकी इतर विषयाचं पण ॲनालिसिस आपण करूया, काय काय केलं होतं आपण, काय काय आलं नाही, आणि येणाऱ्या जो कंबाईन पूर्व परीक्षा असेल त्याच्यासाठी पण आणखी जास्तीत जास्त फोकस करूया. ओके, ठीक आहे. अशाच महत्त्वाच्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. डेली लेक्चर सिरीज हा आजपासून सुरू होतील. ओके, थँक्यू.